सकाळ सकाळ शुभ सकाळ. कस काय मंडळी, मजा येत ना? उई मजेतच आहे का? उई उभी आपण कुठे चाललोय? पडग्या. पडग्याला चालली? पडग्याला चालली का? पडग्याला तू त्याच्या मुलीला मुला. आम्ही आता चाललेलो आहोत पडग्याला, म्हणजे आमच्या गावी थोडीशी साफसफाई करायची म्हणून चाललेलो आहोत. आणि ओबी मागे लागली. हा साफसफाई करायला माली बोलायला उंटी सिला करायला. काय माहित कोणती भाषा शिकून आली आहे? सकाळपासून अशीच बोलते ती. तिने नवीन भाषा शिकली. हा स्वप्नामध्ये नवीन भाषा शिकली, खरी गोष्ट आहे. चला निघायचं आता. थांब गाणं लावू ना. ओबी गाणं कोणतं लावू सांग ना. हा खिडकी दिसते ना. सांग बरं तू गाणं कोणतं लावू सांग. कुठलं लावू सांग पटकन मला. सिद्धिमार सिद्धिमार. अच्छा राधे बघ ऐकायचंय. राधे म्हटलं सांग. ठीक सिद्धिमार कसा आलो होता. ओबीला नाचू देत. मी पडावर पडग्याला बसते गाणं ऐकत ऐकत. आली प्रणिती. क्या रहना? क्या क्या रहना? मेरा बर्थडे. किधर है? कब है तेरा बर्थडे? कब है? परसों है. अगं तिचा बर्थडे आहे परवा. तू आणलंस का नाही तिच्या बर्थडे साठी काय? हे बघा किती धूळ झाली. लगेच 2 दिवसात घरात धूळ होते. आता उद्या सगळी साफसफाई करून घेतो मग भेटतो तुम्हाला. मला बोलते कल्याणी तुला अच्छा इसके लिए तुम बोला क्या? चालू चलला मी पायी बरोबर. एका हातात कॅमेरा आहे कसा पकडू? दोन हाताने आणला मी पायी बाहेर. हा बघ हे बघा ही आमची टाकी. ओवीची मस्ती चालू पण झाली घरामध्ये. बापरे माझ्या पायाला तर चटके लागायला लागले. अरे थांब रे. थांब इथे गाड बसली आहे. बसला होता. अरे काय चाललंय काय तुमच्या दोघींच? ओवी काय चाललंय? कोण पकडत? अरे काय चाललंय काय? दुकानवाले असं खेळता? तुम्ही पकडा पकडी सारखा खेळतायत. फुलाला सुगंध मातीचा. इतका भारी सुगंध सुटला मातीला. आणि प्रतीक आलेला आहे. काय केलं? आंघोळ केली की काय? बघ ना सगळी वेडा सगळी ओली झाली. दिसत नाही पण. काय दिसत नाही आहे तुला? हा बाबूजी हे बघ मला इतकं भीती वाटते. तू माझ्याकडे मस्ती करू नकोस. कल्याणी कचरा काढते इथे. सगळ्यांना थोडी थोडी पावडर देते. तुला काय झालं? तिकडे का जाते? एवढूस आहे कोणतं? केवढा भांडायला बघतोय बघ ना. हे बघा हे बघा पोरग कसं लपलं. अगं कशाला घाबरतेस? मी आहे ना. ये बेटा. काही नाही करत कुत्रा. ये ना. घेऊन गेलीस लाल टोमॅटो पण लेक्चर आहे का? हा घेऊन चालली ती. ओवी तुझा चेहरा दाखव जरा. हे बघ कशी लाल लाल झाली असती. चल जेवण घेऊया आतमध्ये. चल बांधून ठेव त्याला. खालो खालो खालो. अरे तिथे बघ लवकर लवकर बघ. मस्ती करत बेटा. मस्ती करत पप्पी घेतात एकमेकाला.
छोट्या बाळासारखं असतं बेटा हे बघ हातला हातला असं असं डोक्याला असं असं कर मग त्याला छान वाटेल तो काहीच करणार नाही बेटा जवळ ये तू जवळ ये तू लांबून गेलं असं तर घाबरवणार तुला अजून जवळ ये आणि तिच्या डोक्याला असं कर ओडे बाबुडी नाही बेटा नाही उचल 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 रोज आंघोळ करते ती एकदम स्वच्छ आहे ती ग बस अशी शांत 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 अगं तर मला भीती वाटते मी किती हिंमत करते माहितीये का तुला घ्यायला ही चंचल आहे खूप जास्त 5 महिन्याची झाली नाही मम्मी गपगा एवढ्या पप्प्या कशाला घ्यायला येते जाण ना बस ना खूप सारे पप्प्या घेते बहीण भाऊ आहे दोघं बहीण भाऊ बहीण भाऊ आहे ओवि काय जेवते तू सोनू चापू पंबा नुसती तुला कल्याणी तिकडे बसली आहे जेवायला आणि प्रतीक इथे बसलेला आहे जेवताना नो मोबाईल लवकर ठेव अरे ये ना बघत बसलाय तिकडे पण उठायचं काम नाही करत आहे जरा मदत करावी अरे 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 आपल्याला इथे इथे होतायचं ह्याच्या तेरी की अर्ध करतो ना अर्ध्या कामाला तर आपल्यालाच लावतो प्लास्टिकचं भांडं असेल ना म्हणजे आपले डबे वगैरे जे असतात त्याच्यामध्ये चुकून पण साबण नाही ठेवायचा साबण नाही तर अगरबत्ती साबण ठेवला ना त्यातल्या त्यात अगरबत्ती एक वेळ चालून पडते पण जर साबण ठेवला ना तर त्याचा वासच जात नाही मग तो 10-12 दिवस तरी उन्हामध्ये ठेवावा लागतो तेव्हा जाऊन त्याचा थोडासा हलका असा वास होतो ते जे आपण नंतर काही खाऊ वगैरे ठेवला त्या डब्यामध्ये की अख्खा खाऊला वास येतो तो साबणाचा एकदम साफ आहे हे बघ किती स्वच्छ आहे बघ हे तांदूळ कल्याणीच्या बाबांनी पाठवलं किती स्वच्छ आहेत बघ साफ वगैरे करून दिलेत कल्याणी मम्मा मी बॅग का घेतली सांगू कारण की ना कोणी कोणाला परेशान केलं तर त्याला धड धापून मारायला असं एकदा तू तुझा हिरो दिसतेस का क्रिकेटर दिसते एकदा कुठे चालली आहेस तू शेतात ए कल्याणी चल चला चला दिखाव दिखाव रस्ता दिखाव आप कुठे गेली प्रणिती मोगली काय करते तू एक दो हे बघ करवंदा हे नुसती आंबट आहेत चल चल हम्मा बघायला चल किसका बच्चा आहे आपण जाऊये ती बघ कशी घाबरते बेटा काहीच नाही करत हम्मा कधीच नाही काय करत बांधले जा ना असंच पाय टाकून बॅट उचल आता तर मी तुला रोज डोंगरावरतीच घेऊन जात जाईल एवढी घाबरती कशी तू ओहुफीला ना तरी आता तरी ठीक आहे म्हणजे थोडीशी माती लागली तर चालते पहिला तर असं पण पाऊल नाही ठेवायची मातीच्यावरती माती दिसली का तिने पाऊल वरती उचललंच थोडीशी दगड गेली काय मेन्नाय चालू करते म्हणून मला तिला मातीमध्ये आणायचं असतं खेळायला आणि ॲक्च्युली ना ओवीच असं नाही बऱ्याचशा लहान मुलांचं जी मुलं शहरामध्ये वाढतात जी मुलं मातीमध्ये जात नाही मग त्यांना ना माती बघितली की त्यांना खूप घाण वाटते त्यामुळे मुलांना लहान मुलांना ना पहिल्यापासूनच सवय लावा कधीतरी ज्या दिवशी संडे असेल सुट्टी असेल त्या दिवशी त्यांना मातीत घेऊन जा चिखलात घेऊन जा मातीमध्ये चांगलं लोहू द्या चांगलं मनासारखं त्यांना खेळून घेऊ द्या तर त्या मातीपासून त्यांना मातीची त्यांना ती सवय लागेल नाहीतर मग मुश्किल आहे बडा मुश्किल हो जात आहे बाबा
आमच्याकडे एक छोटी मुलगी होती, ती कमीत कमी 8 ते 9 वर्षाची झाली होती ना, तरी पण तिनं अशी जमिनीला पायानं टेकवायला बघायची, ती अशी टाचांवरती चालायची, म्हणजे तिला एवढी जमिनीची घाण वाटायची. तुला सफेद लादी लागायची. सफेद लादी हिला माहिती नाही, बघितलेली ना ती. चालला माझं लेकरू पुढे चाललं. फॉलो मी सेक्रेटरी. काय आणलं ग प्राणी तिने? आंबा आणला. बघू गोड आहे का तिकडे? गुटली आंबे बघा, हे प्रणितीच्या शेतातले गुटली आंबे आहेत. आणि हे जे गोड असतात ना, तुम्हाला काय सांगू, तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं ओवीच्या बाबांना कोवडतात ते हेच. आता ते बघणार आणि आहा रोहन आम्ही खातो, तू बघत बस. अरे ते खाली जाऊन परत वरती येणार. चटई घेऊन आली बसायला. बसायला आणली ग, किती गुणाची ग ती. इथे सरको ना प्रतीक, जरा इथे सरको ना. अरे ऊन आहे तिथे. नावी झाली सोने. अभी काही सोने एकदा एकदा ए हात झाले लाल लाल. एकदा 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 ओवी आणि पानं जमा केले. थकली का तू? काय ती बनिय पानाने का भाजी बनवते? हा भाजी बन. चला आपण लपाछपी खेळूया. हा तू तू टाइम कर, आम्ही आम्ही सगळे लपू. आधी तू जंगल हे लावलं का? तू छान छान छेदेल. हा काय चाललंय? आम्ही एकदम छान छेदेल. नो रेडी. नो रेडी. नो नो रेडी. नो रेडी. नो रेडी. रेडी. लप 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 आला पूल. काय प्राणी तिने गुण नकोस बाहेर. ए प्रतीक तू चिटिंग करतो, चल. रेडी. नो रेडी. आ रेडी. त्याची नाव थोपा. ठिकाण असे जातील. मी तुला हात पण दाखवते इकडे, तरी ती दिवस तिकडेच लपलेत. दिसली दिसली ओवी दिसली. अरे तुम्ही बाहेर काय आले यार? स्वतःहूनच बाहेर येतात, लपतात पण स्वतःच आणि बाहेर पण स्वतःच येतात. नो नो रेडी. रेडी. माय कोणा तरी के पछाई दिसला. चाची कुठे आहे पण? ओ विकेना वाई खप्पा. चाची कुठे आहे? चाची एवढ्या मागे जाऊन लपलेलो शेतात. ये लवकर, उन्हाने जमीन नुसती तापली आहे. अजून कमी आहे ना, त्याच्यामुळे बरं वाटलं शेतात याला. तरी एवढं ऊन असतं ना की याची इच्छाच होत नाही. काय करतेस गा? चिंगडी बनवत. तशी गोल फिरते वाला आला ना की तशी ती फिरते वाऱ्यावर. येते का बनवत तुला? येते पण ते तर वाल्यामुळे फिरत नाही, कमी वारा आहे. दाखव कशी बनवलेली. अशीच बनवायची फक्त, असे दोन पाच खायची. ही भिंगरी बनवली पण वाराच नाही आहे इथे हालायला. भिंगरी प्रतीक. भिंगरी खूप जोरात फिरते. जोरात फिरते जोरात. हे बघ तू अख्खी लाल लाल झाली. चल आता घरी. चल कल्याणी आता घरी जाऊन ओवीला आंघोळ घालायची. अजून आंघोळ घालायची म्हणजे ओवीचे केस धुवायचे. ते पहिल्या शेतात येते, जरा तिला खेळू देत. काय मातीत खेळायचं आहे ते.
आणि त्याच्यानंतर मग तिला आंघोळ घालते. अरे वा मस्त रे. सही सही सही. अशी जेवढी जेवढी हळद तुम्ही तशी ती फिरत जाणार. हा काय जस तिला हवा लागेल ती फिरणार. ए बिली 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 ये मस्त. केवढी फास्ट बिली बघा. चला आता मी तुम्हाला डायरेक्टली घरी जाऊनच भेटते. जाऊन आलो शेतावर. मी पण आले होते. अरे हा गजरा कुठून आवडला? छान आहे या साईडून. या साईडून मस्त आहे. खूप छान आहे गजरा. अरे इकडे इकडे. हा हा. अरे पुढे. हा छान आहे गजरा मोहब्बतवाला अखियों में ऐसा डाला. नाही ते कजरा आहे. हा सॉरी सॉरी कजरा मोहब्बतवाला. पाणी टाकत आपल्या वगैरे फुलं अशी पाहिजे ना. झाडांना पाणी घालायचं. तू पण भिजले पूर्ण वरपासून खालपर्यंत. आपण मग अशी खेळत होतो. खेळत होतो आपण. तू आंब्याच्या झाडाला खूप पाणी टाकलं ना का तुला खूप आंबे येणार. हेच आंब्याचं झाड आहे बघ. हेच आंब्याचं झाड आहे. ब्लॅक वालं ब्लॅक पिशवी येते. हा हे आंब्याचं झाड आहे. सांग त्याला मोठं आणि लवकर आंबे ते खूप सारे. तुला खूप पाणी टाकले म्हणे. आता हे कोणतं झाड आहे? होली है. होली है रे होली है. अरे कुठे चालली तिकडे? अरे ठोके भिंतीला. ये अरे तिथे कुठे चालली? हो भी जास्त असली ना कितीला उचकी लागते. मला कबीज होत आहे पण. कस वाटत ओवी? मस्त वाटत ना. काय झालं ओवी? चाचू चालला. चाचू चालला. अरे तुला चांगलं करायची आहे. किराणा तू घाबरते का? एवढं छान पाणी आहे उभी. किती स्वच्छ आहे बघ पाणी. ड्रम काढला होती ना पायाने. केवढी हुशार पोरगी बघा. ड्रम छोट्या छोट्या मारू शकते बघ. असं तुम्ही पोहून दाखव. जरा पोहून दाखव. तू तर जलपरी झालीस ना. कसं पोहत मम्मा? कसं पोहायचं सांगू? ते पाठून मानेला लागलं होत. आता आंघोळ करायची आहे. आता पुढच्या वेळेस आली ना की मी तुला दिवस हा दिवसभर. आता तर उतरत होती. कमी होत चाललं बघ. तुला आता मग थंडी लागणार बघू. चल बघ जरा. मी वरती याचा प्रयत्न. हा वरती याचा प्रयत्न कर. उडी मार उडी मार मार असं कर. अरे काय झालं?
वरती ना उडी मारना वरती असा ताई एक कमेंट चालली होती की ओवीचे केस कुठल्या शॅम्पूने धुता असं त्यांनी विचारलं होतं. ओवीचे केस ममार्थ क्लिन्सिंग शॅम्पू आणि आतापासून आहे मी तिला लहानपणापासून त्याच्यानेच तिचे हेअर वॉश करते. साबण पण तुम्ही तोच. साबण पण तोच, बॉडी लोशन पण तेच आणि शॅम्पू पण तेच. हो तुला साबण हवा होता ना, हे बघ मी साबण आणलं मम्मार्थचा तुझा. तुझ्या मम्माचा शॅम्पू आणला, तुझ्या मम्माचा साबण आणलाय. नाही माझ्या बाबांचा साबण किती छान. पण त्याच्यावरती मम्मा लिहिलंय. पण त्याच्यावरती त्या मम्मा लिहिलंय. ERTH बाबा. मम्मा आणि बाबा दोन्ही लिहिले. खुश. हा बर खुश. याचे किले ते गेले की नाही अजून. गेले बाय माझे गेले सगळ्यांचे किले गेले. अंघोळ पण करून घेते आणि हेअर वॉश पण करून घेते. आणि नंतर भेटणार का तू? मग मी तुला नंतर मिळेल. ठीक आहे बाय. होय मी तर जेवायलाच लागली आहे. तू छान दिसते ग हनुमान सारखा. मी हनुमान आहे. हनुमान आहे. तू काय आंबे खाल्ले ते अख्खे पेटी लावलं. कोण पण सगळं माकडं हातो को हात आता को. आणि ती मला भूत बोलते. भूतच बोलणार ना. पूर्ण टोन माखवलाय. हात बघू हे बघ कसे वरपर्यंत हात माखलेले बघत असे. ओवी नवीन ड्रेस घातलेला मी तुला. आता काय तू केलं या ड्रेसचा उतार. तोंड बघा तोंड बघा हनुमानाच. नाही अवतार नाही मी हनुमान आहे. हालो को लोकर चल. चल आता निघालो. दोघींनी आंघोळी केल्यात. मी काही केली नाही यार. कल्याणी बोलते ताई तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला परत आंघोळीला पाठवणार ना. मग त्याच्यापेक्षा करूच नका, घरी जाऊन डायरेक्ट करा ना. आयडिया काय वाईट नाही. अजून अर्धा तास इथे घालवण्यापेक्षा तिथे जाऊन घालूया. आज खूप दिवसानंतर आम्हाला आमचं फाटक दिसलेलं आहे. कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून या रस्त्याने येतच नव्हतो. मी पण दूध घ्यायचं होतं ना म्हणून बोईसरकडे जाण्याचा मार्ग काम चालू होतं रस्त्याचं. जैसे आसमानों के परिंदे. मग तुम्हाला आमचा व्हिडिओ आजचा नक्कीच आवडला असेल. मग आवडलाय ना ते बाजूला लाईकचं बटन आहे ना ते लाईक करून टाका. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय. भूतालय. हे भूतालय भूतालय आमच्या गाडीमध्ये. मम्मा तू जंगल भरपूर कोरोना आहे. कोरोना इथे पण कोरोना इथे पण. मम्मा चांगला कोरोना आहे.